कोल्हापूर, सांगली, सातारा आणि अन्य जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली आहे. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देश देण्यात आले. धरण क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा असला तरी पर्जन्यमान सामान्य आहे. या आपत्तीत आतापर्यंत 48 जण मृत्यूमुखी पडलेत. पूरग्रस्तांना मदत वाटप करण्याचं आणि सर्वेक्षणाचं काम सुरू आहे अशी माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर म्हैसकर यांनी दिली. आता पूर ओसरलाय. आमच्या पुढे आवाहन आहे ते मदत आणि पुनर्वसनाचे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील सार्वजनिक बांधकाम, कृषी विभाग, विद्युत विभाग, पशुसंवर्धन, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, महसूल विभाग आदी महत्वांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. मदत व बचाव कार्यासाठी ज्या वेगवेगळ्या टीम्स प्राप्त झाल्या होत्या, या टीम्स मार्फत मदत कार्य जवळजवळ पूर्ण झालेले आहे. आज फक्त कोल्हापूरमध्ये काही भागांमध्ये हेलिकॉप्टरद्वारे मदत पोहोचवण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत जी काही माहिती आपल्याकडे प्राप्त आहे त्याप्रमाणे 8236 घरांची अंशतः पडझड झालेली आहे. तसेच 268 घरांची पूर्णतः पडझड झालेली आहे. या व्यतिरिक्त 313 गोठ्यांची सुद्धा पडझड तिथे झालेली आहे. ही माहिती तिन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून साधारण 302 वैद्यकीय पथके सध्या कार्यरत आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी वेगवेगळ्या व्यक्ती आणि संस्थांनी 6,25,000 रक्कम विभागीय आयुक्तालयात सुपूर्द केलेली आहे. सांगलीसाठी 19 ट्रक आणि कोल्हापूरसाठी 24 ट्रक असे एकूण 43 ट्रकद्वारे मदत साहित्य आपण दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुरवलेलं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 48,255 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1,25,732 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. बँकिंग सेवासुद्धा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. जे काही ATMs बंद पडले होते किंवा ज्याच्यामध्ये कॅश नव्हती त्या सर्वांमध्ये कॅश रिप्लेनिश करण्यात आलेली आहे किंवा कॅश त्यांना देण्यात आलेली आहे. बंद पूल आणि रस्त्यांची संख्यांमध्येही आता सुधारणा होऊन वेगवेगळे जे रस्ते बंद होते आणि पूल जे बंद होते ते आता पाणी जसं जसं ओसरायला लागले ते रस्ते सुरू झालेले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये एकंदर 22 बसेसचे मार्ग सुरू करण्यात आलेले आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकंदर 20 मार्ग सुरू करण्यात आलेले आहेत.